नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सौ शोभाकाकी बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त युवा नेते सुहास बाबर, अमोल बाबर या दोन्ही बंधूंनी काकींच्या आठवणींना उजाळा देत वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांच्या बाबतीत एक मोठा निर्णय आज घेण्यात आला। गेल्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपणही पाहिलं की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांना आपण अनाथांचा नाथ म्हणतो, त्यांनी महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाचं अनुदान जाहीरच नाही केलं, तर गेल्या काही दिवसापूर्वी ते अनुदान 3 कोटी रुपये जवळजवळ ते जमा झाले। आणि त्याच अनुषंगानं खानापूर तालुक्यामध्ये सुद्धा स्वर्गीय अनिल भाऊ, ज्यांना आपण लोकांचा लोकनाथ म्हणतो, त्यांच्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी परत एकदा त्या संप्रदाय समाजाला बरोबर राहण्याची मदत करण्याची मी म्हणणार नाही, कारण समाजामध्ये असतं अनेक जणांच्याकडं पण देण्याची भावना सगळ्यांच्याकडं असते अशी नाही, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी खात्री आहे की भाऊंनी जे संस्कार भयाने दादांना दिलेले आहेत त्याच्यामध्ये कर्तृत्व नेतृत्व हे आहेच आहे, परंतु खऱ्या अर्थानं समाजाला द्यायचं जे दातृत्व असतं ते त्या दोघांच्याकडं आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाच्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांचं हे दातृत्व निश्चितपणे फळाला येईल एवढी अपेक्षा त्या दोघांच्याकडनं या निमित्तानं व्यक्त करतो। काकींचा जास्त ओढा वारकरी संप्रदायाकडे होता। काकींच्या पुण्यस्मरणानिमित्त खानापूर तालुक्यातील सर्वच भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्याचा निर्णय आम्ही बाबर कुटुंबियाने घेतला, असे मत युवा नेते सुहास बाबर यांनी भजनी मंडळ साहित्य प्रसंगी व्यक्त केले। यावेळी भजनी मंडळांना मृदंग, सूरपेटी व टाळ देण्यात आले। यावेळी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या तयार केलेला अभंग उपस्थित भजनी मंडळांकडून गाण्यात आला। रामकृष्ण हरी। आता या ठिकाणी आपण काकींच्या द्वितीय पुण्यतिथी स्मरणार्थ आपण सगळे जमलेलो आहोत, आणि खरोखर इथं असं म्हणावं वाटतं मला की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। खरोखर हा उपक्रम अतिशय चांगला आहे। मी खानापूर तालुका वारकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मला 2 शब्द बोलायची जर संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो सगळ्यांचं। त्याचप्रमाणे इथं आपण सगळे वारकरी जमलोय, आपल्याला वारकरी साहित्याचं वाटप होणार आहे, ह्याची खरोखर आवश्यकता आहे आपल्याला। समाज जर जागृत ठेवायचा असेल तर भजन आणि वारकरी यांच्या माध्यमातूनच समाज जागृत होतो, इतर माध्यमं लगेच संपून जातात, पण वारकरी समाज हा 750 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी हे चालू आहे, त्यामुळं खरोखर त्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल तुमच्या दोघांचंही आभार मानतो।
यावेळी हेमंत बाबर, किरण पाटील, प्रकाश बागल, दिलीप अण्णा किर्दत, सौरभ बाबर, फिरोज शेख यांच्यासह तालुक्यातून भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश जाधव, सेव्हन स्टार न्यूज, विटा.